31 मार्च 2017 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मसावद येथील कर्ज वितरणात गैर प्रकाराबाबत पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने तसेच दिलेल्या अर्जातील अनुक्रमांक 1 ते 4 या व्यक्तींच्या नावे शेतजमीन नसताना खोट्या प्रकारचे सातबारे उतारे तयार व खोट्या सह्या करून कर्ज वितरित करीत असल्याच्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून शासनाची पूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी। याबाबत शिवसेना शहादा तालुका संघटक यांनी 31 जानेवारी रोजी लोकशाही दिन तक्रारी अर्ज इकडेच प्राप्त केला। अर्जदार यांनी नमूद केलेल्या बाबीनुसार सविस्तर सखोल चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास आपल्या स्तरावरून तसेच नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन अर्जदारास आपल्या मार्फत समर्पक उत्तर कळविण्यात यावे तसेच टपाली अहवाल तात्काळ सादर करावा। या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या अहवाल विहित मुदतीत प्राप्त न झाल्या त्याबाबतचा अहवाल आपल्या वरिष्ठ कार्यालयात सादर करावा याची नोंद घेण्यात यावी असंही या अर्जात सांगण्यात आलं। शहादा येथे लोकशाही दिनाच्या औचित्य साधत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मसावत येथील कर्ज वितरणाच्या या गैरप्रकरणाबाबत शहाद्याचे तहसीलदार मनोजकुमार खैनार यांच्यातर्फे हा अर्ज सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन देण्यात आलाय। मनोज बिरारी, दक्ष पोलीस न्यूज, शहादा।